सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, प्रीवियस लेक्चरला आपण सेल्फ इंड्यूस्ड ईएमएफ हा टॉपिक टीच केला होता, बरोबर। आज आपल्याला प्रूव करून दाखवायचं आहे का ज्या प्रकारे सेल्फ इंडक्टन्स, ज्या प्रकारे काय सेल्फ इंडक्टन्स हा इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतो। सेल्फ इंडक्शन कशामध्ये? इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतो। त्याचप्रमाणे मास हा मेकॅनिकल मोशन मध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतो। ज्याप्रमाणे इंडक्टन्स कशामध्ये रोल प्ले करतो? इलेक्ट्रिकल एनर्जी, त्याचप्रमाणे मास कशामध्ये? मेकॅनिकल मोशन। हे आपल्याला प्रूफ करून दाखवायचं आहे। आता हे प्रूफ करून दाखवत असताना मेकॅनिकल मोशन इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी, कारण मेकॅनिकल इज द मोशन होत आहे, म्हणजे तिथं कोणती एनर्जी असणार? कायनेटिक एनर्जी असणार। म्हणून नेहमी लक्षात ठेवजा, मेकॅनिकल मोशन म्हणजेच काय? कायनेटिक एनर्जी। त्यानंतर वर्क डनच्या दोन कंडिशन नेहमी लक्षात ठेवायच्या। वर्क डन हे नेहमी अगेन्स्ट द काय असते? फोर्स, किंवा अगेन्स्ट द डिस्प्लेसमेंट, अगेन्स्ट द डिस्प्लेसमेंट। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वर्क डन इक्वल टू असते एनर्जी। जेवढी आपल्यामध्ये एनर्जी असणार तेवढंच आपण वर्क काय करू शकतो? परफॉर्म। सिंपल टॉपिक आहे, आधी तुम्ही क्वेश्चन लिहा। शो दॅट सेल्फ इंडक्टन्स प्ले शो दॅट सेल्फ इंडक्टन्स प्ले अँड इम्पॉर्टंट रोल इन इलेक्ट्रिक सर्किट सेम एज दैट ऑफ मास इन मेकॅनिकल मोशन। आता बघा, आधी म्हटलंय आपल्याला का सेल्फ इंडक्टन्स प्लेज अँड इम्पॉर्टंट रोल इन इलेक्ट्रिकल सर्किट। तर आधी मी सेल्फ इंडक्टन्स साठी डेरिवेशन सॉल्व करतो। कशासाठी? सेल्फ इंडक्टन्स, कारण सेल्फ इंडक्टन्स इम्पॉर्टंट रोल कशामध्ये प्ले करत आहे? म्हणजे इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये। बघा, आता इकडे लक्ष दे जा, या मोबाईलला जेव्हा मला चार्ज करायचं असणार, काय करायचं असणार? चार्ज। आपण इथे प्लग कनेक्ट करतो, प्लग कनेक्ट केल्याबरोबर हा मोबाईल चार्ज व्हायला लागतो। मोबाईल काय व्हायला लागतो? चार्ज। प्लग कनेक्ट केल्याबरोबर मोबाईल चार्ज होतो त्यामागचं रिझन काय आहे? प्लग कनेक्ट केल्याबरोबर मोबाईल काय व्हायला लागतो? चार्ज। त्यामागचं रिझन, यामध्ये व्होल्टेज असतो, काय फ्लो होते? करंट। म्हणजे व्होल्टेज पण आला, करंट पण आला, म्हणून याच्यामध्ये काय येते? एनर्जी। एनर्जी म्हणजेच तो चार्ज व्हायला लागतो, आणि जितक्या पर्सेंटेज तो चार्ज होणार तितक्या पर्सेंटेज आपण आपलं वर्क परफॉर्म करतो। मोबाईलवर ऍडजस्ट, म्हणजे मोबाईलवर तुम्ही काही पण वर्क करू शकता ना, येस ऑर नो? तर आपण म्हणू शकतो व्हेन इलेक्ट्रिक करंट इज फ्लोइंग थ्रू द इलेक्ट्रिक सर्किट, किंवा व्हेन करंट इज फ्लोइंग थ्रू इलेक्ट्रिक सर्किट, व्हेन करंट इज फ्लोइंग थ्रू इलेक्ट्रिक सर्किट देन ईएमएफ इज इंड्यूस। करंट फ्लो झाल्यावरच काय होणार? ईएमएफ इंड्यूस होणार। अँड अ स्मॉल वर्क इज डन अँड अ, आता स्मॉल वर्क म्हणजे कोणतं वर्क? मोबाईलला कनेक्ट केल्याबरोबर मोबाईल फुल चार्ज होणार का त्याला चार्ज होण्यासाठी टाइम लागणार? चार्ज होण्यासाठी टाइम लागणार। तुमचा मोबाईल जर पूर्ण डिस्चार्ज झाला असला आणि तुम्ही जर सॉकेटला कनेक्ट केला, कनेक्ट केल्याबरोबर मोबाईल तुमचा ऑन होतो, थोड्या वेळानंतर काय होतो? ऑन। बट मोबाईल तुम्ही कनेक्ट केल्याबरोबर तुम्ही कोणाला कॉल करू शकता का फुल डिस्चार्ज झाला असल्यावर? नाही, कारण टोटल वर्क परफॉर्म व्हायचं बाकी आहे।
तर जेव्हा आपला करंट इलेक्ट्रिक सर्किट मधून फ्लो होतो, जेव्हा करंट कशामधून फ्लो होतो इलेक्ट्रिक सर्किट, तेव्हा ईएमएफ काय होते इंड्यूस अँड अ स्मॉल वर्क इज डन. लिहा, व्हेन करंट इज फ्लोइंग थ्रू, व्हेन करंट इज फ्लोइंग थ्रू इलेक्ट्रिक सर्किट, व्हेन करंट इज फ्लोइंग थ्रू इलेक्ट्रिक सर्किट, देन ईएमएफ इज इंड्यूस, देन ईएमएफ इज इंड्यूस अँड स्मॉल वर्क इज डन, स्मॉल वर्क इज डन विच इज गिवन बाय, विच इज गिवन बाय सी द बोर्ड. इलेक्ट्रिक सर्किट ईएमएफ काय झाला इंड्यूस अँड स्मॉल वर्क इज डन. लक्ष द्या मग, आता डीडब्ल्यू म्हणजे काय झालं आपलं स्मॉल वर्क. आता मला सांगा स्मॉल वर्क डन होत आहे किंवा जेव्हा यामधून काय फ्लो होणार करंट. आधी इथे काय असणार व्होल्टेज, म्हणजे व्होल्टेज पण आहे करंट पण आहे. ओके बघा मग, वर्क डन होण्यासाठी काय पाहिजे व्होल्टेज करंट, वर्क डन होण्यासाठी काय पाहिजे व्होल्टेज अँड करंट, यस ऑर नो. बट व्होल्टेज आणि करंट जेव्हा मी हा मोबाईल चार्जिंगला लावला, सपोज हा मोबाईल घेतला, हा चार्जर घेतला, मी कनेक्ट केला, बटन ऑन केली, व्होल्टेज आणि करंट बटन ऑन केल्याबरोबर चेंज होणार का, म्हणजे चेंज होत राहणार का कंटिन्युअसली का कॉन्स्टंट राहणार, एकदम परफेक्ट करंट आणि व्होल्टेज काय राहणार, तो कॉन्स्टंटच राहणार ना. चार्जिंग कॉन्स्टंट राहणार का वाढत राहणार. आता 2% आहे, थोड्या वेळानं 3%, नंतर 4%, चार्जिंग इन्क्रीज होत राहणार, करंट आणि व्होल्टेज काय राहणार, ई म्हणजे व्होल्टेज आय म्हणजे करंट, कॉन्स्टंट आहे. मग यामध्ये चेंज काय होणार, टाइम चेंज होत राहणार का टाइम पण कॉन्स्टंट राहणार. टाइम कधी कॉन्स्टंट असतो का, टाइम काय होत राहणार चेंज. कारण तुम्ही जर आता मोबाईल कनेक्ट केला आणि मोबाईलची बॅटरी आहे 30% मोबाईलची काय आहे बॅटरी, मग मी मोबाईल कनेक्ट केल्यानंतर आणखी 10 मिनिटांनंतर जर बघितलं तर बॅटरी जास्त चार्ज झालेली असणार, म्हणजे टाइम चेंज झाला ना. मी आफ्टर 10 मिनिट वॉच करत आहो ना, आफ्टर 10 मिनिट तर टाइम काय झाला चेंज. पण आफ्टर 10 मिनिट जरी मी आलो तरी व्होल्टेज करंट तोच राहणार ना. समजत आहे का मी काय बोललो होतं, म्हणजे जे आपलं वर्क डन होत आहे किंवा वर्क परफॉर्म होत आहे यामध्ये काय काय सेम आहे व्होल्टेज करंट आणि काय चेंज होणार टाइम. काय चेंज होणार, मग टाइम चेंज होणार तर त्याला आपण टी न लिहिता काय लिहू डीटी. का बरं डीटी, टाइम चेंजेस. बट ई इक्वल टू काय आहे मायनस एल डी आय बाय डी टी अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ. ही व्हॅल्यूज जर मी इथे पुटअप केली सो स्मॉल वर्क डन ईच्या ठिकाणी येणार मायनस एल डी आय बाय डी टी इंटू आय इंटू डी टी, डी टी डी टी गेट मायनस एल, त्यानंतर लिहितो मी आय आणि आफ्टर दॅट डी आय, मायनस एल आय आणि नंतर काय लिहिलं मी डी आय. हे झालं माझं स्मॉल वर्क. काय झालं म्हणजे बॅटरी, म्हणजे चार्जर बॅटरीला कनेक्ट केल्याबरोबर झालेलं वर्क. आता मी काढणार टोटल वर्क डन. काय काढणार, कारण जेव्हा आपलं टोटल वर्क डन होणार तेव्हा त्यामध्ये काय होणार पूर्ण प्रकारची एनर्जी येणार, यस ऑर नो. बघा मग आता, नाव टोटल वर्क डन, नाव टोटल वर्क डन
टोटल वर्कडन साठी घेतला मी कॅपिटल डब्ल्यू, डीडब्ल्यू कोणता होता आपला स्मॉल वर्कडन. आता इंटिग्रेशनचं काम आहे, लक्ष देता. टोटल वर्कडन काढण्यासाठी जो आपला स्मॉल वर्कडन होता त्याला मी काय करणार, इंटिग्रेट करणार. इंटिग्रेट म्हणजे काय होत असते, स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंतच्या सगळ्या व्हॅल्यूंची ऍडिशन. आणि स्टार्टिंगला करंट काय राहणार आपला, झिरो. त्यानंतर तो चार्ज होत 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 गेला तर तो करंट घेतला मी आय झिरो. स्टार्टिंग करंट कोणता घेतला, झिरो. आणि फायनल करंट जेव्हा बॅटरी फुल काय होऊन जाणार, चार्ज, तेव्हाचा करंट कोणता घेतला, आय झिरो. वर्क डन ऍज इट इज, झिरो आय झिरो ऍज इट इज. स्मॉल वर्क डन ची व्हॅल्यू मायनस एल आय डी आय, आय आहे आणि डी आय आहे, म्हणजे डी आय आहे तर मी फक्त कोणाचं इंटिग्रेशन काढू शकतो, आय च. तर मायनस एल काय असतो, तसा आहे आपला कॉन्स्टंट. एल आपण लिहित असतो ना, कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी टर्म ऍज सेल्फ इंडक्टन्स. मायनस एल कॉन्स्टंट, झिरो टेन्स टू आय झिरो, आय डी आय. आता विद्यार्थी मित्रांनो, इंटिग्रेशनचा फॉर्म्युला हे लक्ष देजा. इंटिग्रेशन एक्स रेस टू एन डी एक्स, काय लिहिलं मी, एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला असतो एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. काय असतो फॉर्म्युला, एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन प्लस सी असते, बट इथे लिमिट असल्यामुळे ते आपण लिहत नाही, ते इंटिग्रेशन मध्ये बघू. एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला सांगा, एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन, बघा एक्स आहे तर काय पाहिजे, डी एक्स. तसे इथं आय आहे तर काय पाहिजे, डी आय आहे का बराबर, ओके. मायनस एल, आता आपण फॉर्म्युला लावू, एक्स रेस टू एन डी एक्स, एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. इथं आय रेस टू किती आहे, काय होणार मग, आय रेस टू वन प्लस वन अपॉन वन प्लस वन, लिमिट एज इट इज काय आहे, झिरो टेन्स टू आय झिरो, झिरो टेन्स टू काय, आय झिरो. अगेन मायनस एल, वन प्लस वन टू, वन प्लस वन टू, झिरो टेन्स टू आय झिरो, झिरो टेन्स टू काय लिहिलं मी, आय झिरो. याच साईडला लिहित आहो, लक्ष द्याल केअरफुली. अगेन वर्क डन ऍज इट इज, हा टू कॉन्स्टंट आहे, याला मी बाहेर काढतो, म्हणजे हा होणार मायनस वन बाय टू. वन बाय टू बाहेर काढला ना, मायनस वन बाय टू एल काय राहणार, आय स्क्वेअर, झिरो टेन्स टू आय झिरो, झिरो टेन्स टू आय झिरो. आता विद्यार्थी मित्रांनो, या व्हॅल्यू मध्ये आपल्याला लिमिट पुटअप करावी लागते. काय पुटअप करावी लागते, लिमिट. आणि लिमिट पुट कशी करावी लागते त्यासाठी आधी इकडे लक्ष द्या. हे सर्व तुम्ही इंटिग्रेशन चॅप्टर मध्ये टीच करणार आहे. सपोज एक स्क्वेअर वन रेस टू वन टेन्स टू थ्री आहे, एक्स स्क्वेअर वन टेन्स टू काय आहे, थ्री. लिमिट पुट करत असताना आपला फॉर्म्युला असतो अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. काय असतो फॉर्म्युला, मग या एक्स मध्ये आधी अप्पर लिमिट कोणती येणार, थ्री. लिमिट पुट करताना फॉर्म्युला कोणता सांगितला मी, अप्पर लिमिट मायनस, मग एक्स मध्ये आधी अप्पर लिमिट कोणती येणार, तर थ्रीचा होते स्क्वेअर. कारण एक्स मध्ये मी थ्री पुट करणार तर थ्रीचा काय झाला, स्क्वेअर. फॉर्म्युला डबल सांगा, काय म्हटलं मी, अप्पर लिमिट मायनस, मग साईन कोणती येणार, मग या एक्स मध्ये लोअर लिमिट कोणती, वन. तर वनचा पण काय, स्क्वेअर. थ्रीचा स्क्वेअर नाईन, वनचा स्क्वेअर वन, नाईन मायनस वन. समजलं कसं सॉल्व करावं लागते लिमिट पुट करून. मग इथे सुद्धा लिमिट आहे ना, अप्पर लिमिट कोणती आहे, आय झिरो, आणि लोअर लिमिट झिरो.
आधी मी या आयच्या ठिकाणी अप्पर लिमिट पुट करणार. आयच्या ठिकाणी कोणती लिमिट? अप्पर लिमिट. आयच्या ठिकाणी अप्पर लिमिट जर पुट केली तर हा होणार आय झिरोचा स्क्वेअर मायनस आय मध्ये लोअर लिमिट. लोअर लिमिट कोणती आहे? झिरो. सो झिरो स्क्वेअर अगेन वर्क डन मायनस वन बाय टू एल आय झिरो स्क्वेअर मायनस झिरो स्क्वेअर. आय झिरो स्क्वेअरच येणार. यस ऑर नो? सर्वांना समजलं हे? लिमिट कशी पुट करावी लागते हे तुम्हाला समजवण्यासाठी लिहिलं होतं मी. हा हे लिहायचं नाही आहे आपल्याला. इकडे लक्ष द्या. आधी कोणती लिमिट पुट केली मी? अप्पर, देन लोअर. पुन्हा एकदा मला काय फाइंड आउट करायचं होतं? पहिले एनर्जी काढायची आहे. पण एनर्जी कोणावर डिपेंड असते? वर्क डन वर. एनर्जी कोणावर डिपेंड? आता मी बॅच घेत आहो बरोबर, फुल एनर्जी आहे. मी कंटिन्यू जर एंडिंग पर्यंत जर माझं हे बॅच घेत राहिलो वर्क डन तर माझी तेवढी एनर्जी पुरणार का? नाही. तर वर्क डन कोणावर डिपेंड असते? वर्क डन एनर्जी. किंवा एनर्जी कोणावर डिपेंड? एनर्जी कोणावर डिपेंड असते? वर्क डन वर. तुम्ही तेवढंच वर्क करू शकता जेवढी आपल्यामध्ये काय असणार? एनर्जी. म्हणून मी आधी काय फाइंड आउट करत आहो? वर्क डन. तर वर्क डन फाइंड आउट करण्यासाठी पहिले मी स्मॉल वर्क डन फाइंड आउट केलं. पहिले काय फाइंड आउट केलं? स्मॉल वर्क डन कोणावर डिपेंड होतं? व्होल्टेज, करंट, टाइम. टाइम का? चेंजिंग टाइम. ओके. आता तुम्ही म्हणाल सर, तुम्ही म्हणत आहे वर्क डन कोणावर डिपेंड आहे? व्होल्टेज, करंट आणि टाइम. हे मी विथ रिस्पेक्ट टू काय सांगून राहिलो? इलेक्ट्रिक सर्किट. विथ रिस्पेक्ट टू काय? ह्युमन बिईंगचं वर्क डन कशावर डिपेंड आहे? ह्युमन बिईंगचं वर्क डन कशावर डिपेंड आहे? आता एनर्जी कशामुळे भेटणार? फूडवर. समजलं का मी काय बोललो? तर ह्युमन बिईंगचं वर्क डन कशावर डिपेंड आहे? फूड. इलेक्ट्रिक सर्किटचं वर्क डन कोणावर डिपेंड राहणार? करंट, व्होल्टेज, दोनच गोष्टी ना. करंट, व्होल्टेज आणि काय त्याचा टाइम. मग आपण ई ची व्हॅल्यू पुट केली. डीटी डीटी गेट कॅन्सल. स्मॉल वर्क डन भेटला. स्मॉल वर्क डन भेटल्यानंतर आपण काय काढला? टोटल वर्क डन. मग टोटल वर्क डन काढण्यासाठी आपण इनिशियली काय घेतला? झिरो. आणि फायनल व्हॅल्यू कोणती घेतली? आय झिरो. डी डब्ल्यू ची व्हॅल्यू पुट केली. मायनस एल कॉन्स्टंट बाहेर. कोणता फॉर्म्युला लागला इथे? एक्स रेस टू एन फॉर्म्युला अप्लाय केला. अँड आफ्टर दॅट काय पुट केली मी? लिमिट. इथपर्यंत समजलं? राईट डाऊन फास्ट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपलं वर्क डनचं एक्सप्रेशन आहे हे आपलं निगेटिव्ह मध्ये आहे. याला मॉड मध्ये घेऊ. देअर फोर मॉड. मॉड मध्ये घेतलं तर निगेटिव्हचं आपण पॉझिटिव्ह लिहितो. काय होणार? हाफ एल आय झिरो स्क्वेअर. ओके. हा झाला आपला टोटल वर्क डन. बट मी तुम्हाला आताच सांगितलं वर्क डन कोणावर डिपेंड असते किंवा वर्क डन इक्वल टू का असते? एनर्जी. वी नो दॅट वर्क डन इक्वल टू का असते? एनर्जी. बट हा जो आपण टॉपिक टीच करत आहो हा कोणाच्या रिलेटेड आहे? इलेक्ट्रिकल सर्किटच्या रिलेटेड आहे. कारण आपण क्वेश्चन मध्येच काय म्हटलं? शो दॅट सेल्फ इंडक्टन्स प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन इलेक्ट्रिकल एनर्जी म्हटलंय. मग वर्क डन इक्वल टू फक्त एनर्जी येणार का इलेक्ट्रिकल एनर्जी येणार? कारण इलेक्ट्रिकल एनर्जी लिहू तेव्हाच त्यामध्ये व्होल्टेजही आला आणि करंटही आला. तर वर्क डन इक्वल टू इलेक्ट्रिकल एनर्जी. सो हेन्स वर्क डन म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी इक्वल टू वन बाय टू एल आय झिरो स्क्वेअर इक्वेशन वन. हे झालं इलेक्ट्रिकल एनर्जी. आलं काय इलेक्ट्रिकल एनर्जी? इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये सेल्फ इंडक्टन्स आला का?
क्वेश्चन काय होता, शो दैट सेल्फ इंडक्टन्स प्लेज एन इम्पॉर्टंट रोल इन इलेक्ट्रिकल एनर्जी, झालं का? मेकॅनिकल मोशन. त्यानंतर वी नो दॅट किंवा नाव मेकॅनिकल मोशन, मेकॅनिकल मोशन हा फॅन रोटेट होत आहे. फॅन काय होत आहे, कोणतं मोशन झालं हे? मेकॅनिकल मोशन. फॅन रोटेट होत आहे हे काय झालं? मेकॅनिकल मोशन. पण मेकॅनिकल मोशन जेव्हाही होणार तेव्हा ती कोणती एनर्जी राहणार? व्हेरी गुड आन्सर. जेव्हा मेकॅनिकल मोशन असणार तेव्हा ती कोणती एनर्जी असणार? कायनेटिक एनर्जी. नाव मेकॅनिकल मोशन इक्वल टू मी काय लिहू शकतो? कायनेटिक एनर्जी. ओके, कायनेटिक एनर्जी. अगेन मेकॅनिकल मोशन इक्वल टू, मेकॅनिकल मोशन इक्वल टू कायनेटिक एनर्जी लिहिलं मी. मेकॅनिकल मोशन इक्वल टू कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सांगा. हाफ एम व्ही, याला इक्वेशन दिलं मी टू. आता दोन इक्वेशन बघा. इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये ज्या प्रकारे सेल्फ इंडक्टन्स आहे त्याच प्रकारे मेकॅनिकल मोशन मध्ये काय आहे? मास. इथे करंटचा स्क्वेअर आहे, इथे वेलॉसिटीचा स्क्वेअर आहे. हाफ हाफ फक्त इथं इंडक्टन्स, तर इथं काय आहे? मास. समजलं का? पुन्हा एकदा लक्ष द्या. इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये ज्या प्रकारे काय आहे? सेल्फ इंडक्टन्स. त्याच प्रकारे मेकॅनिकल मोशन मध्ये काय आहे? मास. आणि त्यानंतर तुम्हाला फक्त एवढंच लिहायचं आहे फ्रॉम इक्वेशन वन अँड टू. बोला, फ्रॉम इक्वेशन अँड ऍज इट इज युअर क्वेश्चन. फ्रॉम इक्वेशन वन अँड टू सेल्फ इंडक्टन्स प्लेज अँड सेल्फ इंडक्टन्स प्लेज अँड इम्पॉर्टंट रोल इन इलेक्ट्रिक सर्किट ऍज दॅट ऑफ मास इन मेकॅनिकल मोशन. समजलं का? फ्रॉम इक्वेशन काय, वन अँड टू सेल्फ इंडक्टन्स प्लेज अँड इम्पॉर्टंट रोल इन इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणा किंवा इलेक्ट्रिकल सर्किट ऍज दॅट ऑफ मास इन मेकॅनिकल मोशन. थँक्यू. राईट डाऊन.